सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे, त्यामुळे कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक झपाट्याने वाढली. गेल्या 10 दिवसापासून पावसाने पाठ फिरवलेली होती, मात्र आता अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे साताराचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी, पाहूया. सध्या साताऱ्यातल्या पश्चिम घाट परिसरामध्ये पावसानं हजेरी लावलेली आहे. गेल्या 10 ते 15 दिवसापासून पाठ फिरवलेल्या पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावल्यामुळं आपण पाहू शकता या ठिकाणी भात शेतीचं पुनर्जन्म झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. गेल्या 15 ते 10 दिवसापासून या परिसरामध्ये पाऊस कोसळत नव्हता, त्यामुळं भात शेती आहे ती करपण्याच्या मार्गावरती असताना मात्र हा पाऊस आहे तो शेतकऱ्याला दिलासा देणारा पाऊस आहे तो आता कोसळताना एकंदरीतच पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये देखील पावसाची रिपरिप सुरू आहे, त्यामुळे धरणात पाण्याची आवक देखील वाढलेली आहे. आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर धरणात सध्या 90 TMC पेक्षा जास्तचा पाणीसाठा जो आहे तो आता झालेला असल्यामुळं पूर्वेकडील सिंचनाचा प्रश्न असेल किंवा पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल तो निकामी होण्याच्या मार्गावरती आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राला वीज निर्मितीमध्ये प्रकल्प असतील, या प्रकल्पांना देखील पुरेसा पाणीसाठा जो आहे तो आता या धरणातून दिला जाऊ शकतो, कारण धरणात 90 TMC ने पाण्याची पाणी झालेलं आहे. त्यामुळे आता पाऊस असाच सुरू राहिला तर धरणात पाण्याची आवक देखील वाढली जाणार आहे. येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळू शकतो, कारण पावसाच्या भरोश्यावरती शेतकऱ्यांनी पावसाळी शेती केलेली आहे आणि पावसाळ्यामध्ये जर का पाऊस कोसळला नाही तर मात्र शेतकऱ्यांच्या समोर अनेक अडचणींना तोंड द्यावं लागणार आहे. यामुळं आता पाऊस असाच सुरू राहण्याची गरज आहे ती या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन संकेतचं मी शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.